नमस्कार, मी देवेंद्र. आपण पाहतोय ॲग्रोवन डिजिटलचा मार्केट ट्रेंड. केंद्र सरकारनं यंदा देशात 131 लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. मात्र पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान आणि उष्णतेची लाट यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादन 85 ते 90 लाख टनांच्या दरम्यान राहील असं जाणकारांनी सांगितलंय. तर नाफेड आणि उद्योगाकडील साठा हा 20 लाख टन असू शकतो. त्यातच बफर स्टॉक कमी झाल्यानं नाफेडची खरेदी वेगानं सुरू आहे. त्यामुळे देशातील एकूण पुरवठा आणि मागणी पाहता हरभरा दर पुढील काळामध्ये तेजीत राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. जागतिक पातळीवर कडधान्यांमध्ये हरभरा 3rd क्रमांकाचं महत्वाचं पीक समजलं जातं. जागतिक पातळीवर हरभरा उत्पादनामध्ये भारत आघाडीवर आहे. हरभऱ्याचा प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक देशी हरभरा आणि दुसरा काबुली हरभरा. देशी हरभऱ्याचं उत्पादन मुख्यतः भारतात आणि भारताच्या शेजारच्या देशांमध्ये होतं, तर काबुली हरभऱ्याचं उत्पादन हे भारतासह पश्चिम आशिया आणि इतर काही देशांमध्ये घेतलं जातं. जगाच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा तब्बल 69% आहे. मागील हंगामामध्ये भारतामध्ये 119 लाख टन उत्पादन झालं असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र उद्योगाच्या मते उत्पादन हे 100 लाख टनांच्या आसपास असेल असा उद्योग क्षेत्राचं म्हणणं आहे. त्यानंतर टर्कीचा नंबर लागतो. जगाच्या उत्पादनामध्ये टर्कीचा वाटा 4.42% आहे. त्यानंतर रशियाचा वाटा आहे. त्यानंतर म्यानमार, पाकिस्तान, इथिओपिया अशी ही वाटणीचा क्रमांक आहे. जगात हरभरा उत्पादन वर्षागणिक वाढतच आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की, रशिया, म्यानमार, पाकिस्तान, अमेरिका, मेक्सिको, इराण इत्यादी देशांमध्ये उत्पादन होतं. तर या सगळ्या देशांमध्ये 60 ते 65 देशांमध्ये हरभऱ्याचं उत्पादन होतं. मात्र भारताचा वाटा या सगळ्यांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. जगामध्ये हरभरा उत्पादनामध्ये सातत्यानं वाढ होत गेली आहे. 2016 साली जागतिक हरभरा उत्पादन 116.2 लाख टनांवर होतं. 2018 साली ते 169 लाख टनांवर गेलं. त्यात पुन्हा घट होऊन 2020 साली 150 लाख टनांवर आलं. 2021 साली हरभरा उत्पादन पुन्हा 170 लाख टनांवर पोहोचलं असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. मात्र जागतिक पातळीवर हरभरा लागवड आणि उत्पादन दिवसेंदिवस वाढत चाललंय. भारतात सुद्धा हरभऱ्याचं उत्पादन वाढत गेलंय. देशातील उत्पादन 2016-17 जवळपास 94 लाख टन होतं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2017-18 हरभऱ्याचं उत्पादन 113.8 लाख टनांवर गेलं. मात्र त्याच्या पुढच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन घटलं. मात्र त्यानंतर हरभरा उत्पादनामध्ये सातत्यानं वाढ होत गेली. 2020-21 उत्पादन 119 लाख टनांचा टप्पा गाठला होता. हे आत्तापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन होतं. तर यंदा विक्रमी 131 लाख टन उत्पादनाचा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. आता हे जर प्रत्यक्ष घडलं तर हा उत्पादनाचा नवा विक्रम ठरेल. मात्र केंद्र सरकारनं आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजामध्ये हे उत्पादन होईल असा विश्वास व्यक्त केलाय. पण नंतरच्या काळामध्ये वाढती उष्णता, पाऊस, गारपीट आणि प्रतिकूल हवामान या सगळ्यामुळे हरभरा उत्पादनाला फटका बसेल असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादन यापेक्षा कमी राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. देशातील लागवड विचारात घेता सरकारनं यंदा 131 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. मागील वर्षी 115 लाख टन उत्पादन झालं होतं. मात्र जाणकार आणि उद्योग क्षेत्रापेक्षा वेगळा असाच केंद्र सरकारचा अंदाज ठरतोय. कारण उद्योग क्षेत्राला आणि जाणकारांना केंद्र सरकारचा अंदाज मान्य नाही आहे. जाणकारांच्या मते यंदा हरभऱ्याचं उत्पादन 85 ते 90 लाख टन या दरम्यान राहील. प्रतिकूल हवामान आणि झालेला पाऊस यामुळे उत्पादन घटेल असा त्यांचा अंदाज आहे. उद्योग आणि सरकार यांच्या अंदाजामध्ये मोठी तफावत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये उत्पादकता कमी झाली असल्याचं शेतमाल बाजार विश्लेषक दिनेश सोमाणी यांचं म्हणणं आहे. काय म्हणतायत सोमाणी पाहूयात. देशात यंदा 85 लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पाऊस आणि उष्णतेचा पिकाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पीक कमीच येईल. आता लग्न समारंभ सुरू झालेत, त्यातच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्ण क्षमतेने सुरू झालेत. त्यामुळे या क्षेत्रामधून हरभऱ्याला मोठी मागणी असणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटी हरभऱ्याचा दर हा 6000 रुपयांचा टप्पा गाठू शकतो असं सोमाणी यांचं म्हणणं आहे. देशात यंदा 105 ते 110 लाख टन हरभऱ्याचा पुरवठा होईल. तर देशातील अंतर्गत वापर हा 96 ते 102 लाख टन यांच्या दरम्यान आहे. कारण कोरोनानंतर हरभऱ्याला मागणी वाढली. आत्तापर्यंत 1.5 लाख टनांच्या दरम्यान हरभरा आयात झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यंदा हरभऱ्याची आयात कमी झाली
त्यामुळे पुरवठा आणि मागणीच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला नाही आहे. त्यामुळे हरभरा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारामध्ये दर सुधारू शकतात असा अंदाज शेतमाल बाजारा विश्लेषक राहुल चव्हाण यांनी सांगितलंय. पाहूयात राहुल चव्हाण काय म्हणतात. देशात यंदा हरभरा उत्पादकता घटली, आयात शुल्क अधिक असल्यानं ऑस्ट्रेलियामधून आयात नगण्य आहे. सध्या दर हमी भावापेक्षा कमी आहेत, मात्र नाफेडचा बफर स्टॉक कमी आहे. नाफेड स्टॉक वाढवण्यासाठी खरेदी वाढवत आहे, त्यामुळं पुढच्या काळामध्ये दरामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केलाय. जाणकारांच्या मते जून महिन्यामध्ये हरभरा दर 5,500 ते 6,000 रुपयांचा टप्पा गाठेल, कारण आयात शुल्क अधिक असल्यानं फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात होणार नाही आहे, तर देशातील मालावरच आपली अंतर्गत गरज भागवावी लागणार आहे. याचा आधार हरभरा दराला मिळेल आणि दर सुधारतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय. मार्केट ट्रेंडमध्ये आज इथंच थांबूयात. यासारख्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.